षटकाचा सामना असेल। पहिला षटक हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक गोलंदाज अनिल, आता स्ट्रायकिंग एंड वरती आहे फलंदाज अनिल, गोलंदाज विनोद। पहिलाच बॉल मोठा फटका मारायचा होता, टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालती राहिला। पहिलाच बॉल निर्धाव, बॉल पिचिंग झाल्यानंतर विकेट कीपरचा वेध घेतला। पहिलाच बॉल डॉट, अनिल यावेळेस फुलेरवांचा बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला, बॉलला टोलवलं, एक धाव घेतले चोरटी, एक धाव मिळेल, एका धावाने स्वतःचा अकाउंट आणि संघाचं आणि टीमचं अकाउंट इथे ओपन करत असताना आता नवीन फलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल, मारुती विनोद। यस, यावेळेस वरच्या दिशेला मारायचा होता, वेट केला होता बॉलचा, बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट कीपरचा वेध घेतला। अतिशय खूप चांगली गोलंदाजी विनोद याचं, आतापर्यंत तीन बॉल टाकून झाल्यात, एकच धावा खर्च केलात। पहिला षटक हाताळत असताना मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिला षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा होता, पुन्हा एकदा बीट होता इथं मारुती, अतिशय खूप चांगली गोलंदाजी विनोद याचं, जितकं कौतुक करावं तितकं कमी। तेच लाईन आहे, अचूक टप्प्यावरती टिचूक गोलंदाजी करतोय, माहित आहे विनोदला हा फलंदाज कुठलं शॉट कुठं खेळतो, आणि तिथंच अतिशय खूप चांगली गोलंदाजी। पाचवा बॉल घेऊन पुन्हा एकदा समोर असेल मारुती, यावेळेस पुन्हा एकदा अतिशय दर्जेदार गोलंदाजी अपील आहे आणि पंच आम्हाला कळवतील, प्लीज पंचांशी वाद विवाद करू नका, जो निर्णय असेल तो ज्या स्पर्धेमध्ये मानला जाईल हे लक्षात ठेवा, या स्पर्धेमध्ये कुठलाही वाद विवाद घालू नका। यस पंच, तर हा डॉट बॉल असेल, नॉट आउट, डॉट बॉल। अतिशय खूप चांगली गोलंदाजी विनोद याचं, कौतुक करावं लागेल, फक्त एकच धाव दिला आणि शेवटचा बॉल शिल्लक आहे। माझे गुण लेखक आहे ते मला कळवताना शेवटचा बॉल, आणि इथं पहा फलंदाजाला वाटलं की बॉल वाईड जाणार, पण टप्पा पडल्यानंतर बॉलनं शरीराला चुंबन घेतला आणि हा बॉल डॉट आहे। अतिशय खूप चांगली गोलंदाजी, मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचा षटक क्रमांक पहिले इथं संपले। पहिल्या षटकाच्या अखेरी टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त एक या आकड्यावर, अतिशय दर्जेदार गोलंदाजी विनोद, त्याचं कौतुक करा करावं असं वाटतंय, कारण की एकच धाव दिलंय। सांघिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज आपण पाहू शकाल पॅडी, आणि समोर असेल अनिल, उंच भुरा फलंदाज आहे, हाईट आहे, बॉडी आहे, पण धावा येणं गरजेचं आहे, तीन षटकाचा सामना आहे, इथून धावा येणं गरजेचं आहे। पॅडी पुन्हा एकदा मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेऊन बॉल गेलाय घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल, टीमची धावसंख्या फक्त आणि फक्त दोन या आकड्यावर, धावा येणं खूप गरजेचं आहे मित्रांनो या मॅच मध्ये, कारण की मॅच जिंकणं हे दोन्ही टीमला अपेक्षित आहे। यावेळेस हा प्रकार फुल फुल इज सक्सेसफुल, बॉल चालला लॉग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा असताना बिग 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 षटकार डीजे।
फलंदाज अनिल याला, कारण की हाइट आहे, असा सहजरित्या तो बॉलला पाठवतो शकतो, क्षमता आहे, ॲबिलिटी आहे बॅटिंग करण्याची अनिल। पुन्हा एकदा गोलंदाज पॅडी, या वेळेस ऑफ स्टंपच्या बाहेर जाताना बॉल दिसला, पंचांचा इशारा आला, इट इज अ वाईड बॉल। एक अतिरिक्त धावाने धाव फलक पुढे सरकताना दिसेल। टीमची धाव संख्या आतापर्यंत 9 या आकड्यावर अतिशय खूप चांगला। माझ्या बाजूला गुणलेखक आहे, एक एक बॉल आणि एक एक धावांचा फुल ओव्हर फुल टॉस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आलाय षटकार डीजे। आणि की नेता फलंदाजी करताना दिसतोय, आता धावांचा पाऊस पाडत असताना आता बरोबर बॅक टू बॅक दोन षटकार ठोकलेत पॅडी याला। टीमची धाव संख्या आपण पाहू शकाल तर झपक्यान वाढली 15 या आकड्यावर। तीन बॉल बाकी, चौथा बॉल समोर असेल एक हार्ट हिटर फलंदाज अनिल। यस, या वेळेस फटका चांगला होता पण मैदान ऍड होतील आणि हा बॉल फ्री हिट आहे, लक्षात घ्या फ्री हिट, याने फलंदाजाला एक संधी आहे फ्री हिटचा बॉल। यस, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आसमानी सुलतानी आणि गजम चुंबी षटकार डीजे। मित्रांनो, अगदी मैदानाच्या आतमध्ये तुफान आणलंय अनिल यानं, अतिशय धावांचा पाऊस पाडताना आणि या पॅडीवरती असा तुटून पडलाय मित्रांनो की बॉल हवेतच घुसताय, अशी अतिशय आतिषबाजी फटकेबाजी। पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, यस इज अ बिग 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 षटकार डीजे। टीमची धाव संख्या आपण पाहिली तर स्कोर बोर्ड वरती 1 मिनिट थांबा, 31। दोन षटकाचा खेळ संपल्यानंतर बॅटिंग करत असताना संघ आतापर्यंत स्कोर बोर्ड वरती धावा आपण पाहिलं तर 31। कौतुक करावं लागेल मित्रांनो अनिल याचं, काय फटकेबाजी, अतिशय त्या बॉलरला आपल्या रेडार मध्ये घेतला होता अशी फलंदाजी अनिल याची, अतिशय खूप चांगली फलंदाजी। टीमची धाव संख्या 31 विदाउट 0 विकेट, खूप चांगली भागीदारी आहे या मॅच मध्ये। मित्रांनो, मॅच मध्ये भागीदारी असणं ही खूप गरजेची असते। आणि यस, पुन्हा एकदा वाईड बॉल, तटस्थ पंच आहे, अतिशय खूप चांगली पंचांची भूमिकेवरती
आपल्याला एक एक नियम कळवताना हे पंच वाइड बॉल टीमची धावसंख्या 32 षटक क्रमांक तीसरा आहे आणि स्ट्राइकर आहे मारुती। आता पुढे सरकलाय बॅटची वरची कडा एसटी रक्षक झेलच्या खाली आणि झेल सुटलाय। हा झेल असा नव्हता मित्रांनो कारण की बराचसा वेळ बॉल हवेत होता, बॉलला बघणं त्यानंतर आपला जजमेंट एवढं कठीण होतं। हे झेल एकच धाव मिळेल, टीमची धाव संख्या 33। बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकाल यस, पुन्हा एकदा व्हाइट बॉल, टीमची धाव संख्या 34। गोलंदाज षटक क्रमांक तिसरा टाकण्यासाठी भूषण, ह्या वेळेस मोठा फटका मारायचा होता, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झाला नाही, बॉल टप्पा पडल्यानंतर विकेट किपरचा वेध घेतला। यस हा बॉल डॉट असेल, टीमची धाव संख्या 34। मारुतीला इथून षटकार चौकार ठोकणं गरजेचं आहे, इथं हलक्या हाताने ढकलून दिलंय, लॉन्ग ऑन दरम्यान क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक धाव फक्त, टीमची धाव संख्या 35। आता इथून जास्तीत जास्त स्ट्राइक अनिलला भेटलं हे खूप गरजेचं आहे कारण की दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं मित्रांनो लगातार चार षटकार ठोकले, बॅटिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, एक धडाकेबंद फलंदाज आहे, हाईट आहे, बॉडी आहे आणि काय बॅटिंग केली दुसऱ्या ओव्हर मध्ये, ग्रेट यार। या वेळेस हा फ्रॅकर उडवून दिलाय, बॉल चाललाय लॉन्ग ऑनच्या डोक्यावरून, यस बिग 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 षटकार डीजे प्ले। एवढंच म्हणेन की आता अनिलला बॉल हे फुटबॉल दिसा लागलेत, सहजरित्या फेकून देतोय षटकाराच्या बाहेर, ही ताकद आहे अनिल याची। पुन्हा एकदा गोलंदाज भूषण, यस या वेळेस पंचांचा इशारा येताना व्हाइट बॉल, अतिशय खूप चांगली पंचांची कामगिरी, या एका धावानं अवांतर धावानं धाव फलक आपण पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती 42। यास या वेळेस हा फ्रॅकर अगदी भन्नाट वेगानं एक ठप्पा चेट चेंडू स्वेरलेकच्या डोक्यावरून, हा येतो ब्रँडेड चौकार नाही आणि मैदानामध्ये तुफान आणलाय, आकर्षक बॅटिंग, अफलातून प्रत्येक बॉलर वरती तुटून पडला हा फलंदाज अनिल। पुन्हा एकदा गोलंदाज भूषण, या वेळेस फटका चांगला आहे, मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक खाली झेल सुटला, पकडला परत सुटला। मित्रांनो क्रिकेट मध्ये कॅचेस विन द मॅचेस, प्रयत्न चांगला होता पण मित्रांनो असे काहीच वेळेला घडलेत मैदानाच्या आतमध्ये, ज्या फलंदाजाचा आपण झेल सोडतो नंतर तोच फलंदाज वेगळा रूप धारण करतो आणि त्यानंतर अशी बॅटिंग करतो तो मित्रांनो की आपले डोळे त्याला बघायचं असं हे करतं। म्हणून मित्रांनो कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच आणि छोडो कॅच हारो मॅच, असंच काही घडलं मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्न चांगला होता पण थोड्याच्या क्षणावेळी बॉल सुटला, चांगला प्रयत्न, टीमची धाव संख्या आपण पाहू शकाल 47। आणि मित्रांनो अनिल बॅटिंग करतो वैयक्तिक 40 या धाव संख्येवर, काय दर्जेदार बॅटिंग अनिल याचं, आज मात्र प्रेक्षकांची मन जिंकलंय अनिल यानं। आता शेवटचा ओव्हर शिल्लक आहे, शेवटचा षटक म्हणजे मित्रांनो हाणामारीचा षटक, धावा जमवण्याचं षटक, गोलंदाज सज्ज, पहिलाच बॉल हा प्रकार होता उडवण्याचा प्रयत्न होता आणि बॉल चाललाय स्वेअर लेगला आणि क्षेत्ररक्षकाने सोडलंय, पंचांचा इशारा आला आमच्यापर्यंत, एक धाव, टीमची धाव संख्या 48। गोलंदाज क्रमांक चौथा, चौथी ओव्हर, सचिन
आता इथून अनिलला थांबवणं थोडस इथून कठीण होत चाललंय मित्रांनो। अनिल ताबडतोड अगदी मूड मध्ये आहे आणि हा मूड मध्ये असलेला हा फटका पंचांचा इशारा हा एकच धाव आहे। फटका चांगला होता पण एक धाव। जरा बॉल बॉल द्या लवकरात लवकर। टीमची धाव संख्या 49। शेवटच्या ओव्हर मधल्या चार बॉल शिल्लक आहे आणि अनिल या स्पर्धेमध्ये अर्धशतक कोणाचं झालंय कोणाचंही नाही झालंय। प्रयत्न असेल यस हा फ्रॅकर फुल फुल इज द सक्सेसफुल। बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून। यस द मॅक्सिमम षटकार। डीजे प्लीज। कॅचेस विन द मॅचेस। ज्या फलंदाजाचा कॅच सोडला आणि त्याच फलंदाजाने षटकार ठोकला स्वतःचे फोट नाही 47 झाले दादा 47 झाले स्वतःचे 47 झाले आणि अनिल पोहोचतो या षटकारा बरोबर 47। ऍब्सोल्युटली ब्रिलियंट बॅटिंग आणि मोठा फटका मारायचा प्रयत्न होता बॅटची कड घेऊन 22। यस थँक यू। थोडासा चुकी झाली बाईच्या स्वरूपात एक धाव। अनिल स्वतः पोहोचलाय 47 वरती। या वेळेला फटका चांगला आहे स्वरलेगच्या डोक्यावरून मॅक्सिमम षटकार। आणि मी विनंती करतो की पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज यस या वेळेस उडवलाय आणि बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक खाली आहे स्वेअर लेगला आणि इथं चुकी नाही करणार फलंदाज।
क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्राइकिंग एंड वरती असेल पॅडी आणि समोर असेल गोलंदाज अनिल. बॅटिंग मध्ये तर लाजवाब फलंदाजी केली, आता गोलंदाजी मध्ये स्वतः पहिला षटक मॅन्डेटरी पहिला षटक हाताळण्यासाठी आलाय. चला लवकर स्टार्ट करा प्लीज पंच. आणि नॉन स्ट्राइक वरती आपण पाहू शकाल विनोद, ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये अतिशय खूप चांगली गोलंदाजी केली. मॅन्डेटरी पॉवर प्लेयर हाताळत असताना एकच धावा दिला. गोलंदाज सज्ज अनिल टू पॅडी, फटका चांगला आहे आणि इथं गफलत होते क्षेत्ररक्षक आहे आणि गफलत फंबलिंग आणि मिसफील्ड आणि चेंडू सीमारेषा बाहेर चौकार. अशा चुक्या तुम्हाला सुधार करावी लागेल. जिथं दोन धावा होतं तिथं तब्बल चार धावा खर्च केलेत. पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय अनिल, कारण टार्गेट मोठा आहे 63. सुरुवात अशीच पाहिजे. यस, यावेळेस हा प्रकार पूल केला होता. चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये, एकच धाव मिळेल या फटक्यावरती. पहिला षटक हाताळत असताना अनिल कमीत कमी पॉवर प्लेअरच्या ओव्हरमध्ये 10 किंवा 15 धावा आल्याच पाहिजे, कारण की टार्गेट मोठा आहे 63 धावा. लक्ष मोठा आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना, आता बॅटिंग करत असताना संघ पोहोचलाय 5 या आकड्यावर. चला टीम मीटिंग करू नका पंच, जे काही असेल लगेचच करा, कारण की बराचसा उशीर झालाय. चला टीम मीटिंग करू नका लवकरात लवकर, प्लीज कॉपरेट करा, बराचसा वेळ झालाय. लगेचच बॉल पुरवा. हॅलो, चला बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये, तर आपण मॅच चालू करायची आहे. लक्षात घ्या लगेचच टार्गेट मोठा आहे 63 धावा तुम्हाला बनवायचे आहे. पहिल्याच बॉल वरती चौकार आला, त्यानंतर एक धाव आला. तर गोलंदाज अनिल समोर असेल पॅडी, पॅडीला इथून फटकेबाजी करावा लागणार आहे तिसरा बॉल घेऊन. यस, यावेळेस बॉल टप्पा पडल्यानंतर लेस्टमच्या बाहेर जाताना दिसला पंचांना, म्हणूनच की काय पंच आमच्या पशी वळाले. आणि हा बॉल यस व्हाईट प्लस वन, असे दोन धावा, टीमची धावसंख्या 7. मॅन्डेटरी पॉवर प्लेअरचं पहिलं षटक हाताळत असताना गोलंदाज अनिल आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. यस, यावेळेस पुन्हा एकदा लाईन खराब आहे. मी म्हणेन अनिल याचं कुठंतरी कमबॅक करावा लागेल, कारण की एक्स्ट्रा धावामध्ये धावसंख्या खूप झाले, टीमची धावसंख्या 8, अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 बॉल टाकून झालेत. तिसरा बॉल घेऊन समोर असेल पॅडी. यस, फटका चांगला आहे, मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक खाली आणि कुठलाही चुकी न करता फलंदाज हा पॅडी बॅक टू द पॅवेलियन. पहिला धक्का पहिला हादरा अचानक या संघाला.
तो सामना लगे तो चालू करा। तो आता नवीन फलंदाज मैदान आत मधे शरद अनिल अतिशय खूब चांगली गोलंदाजी वाइट बॉल मधे धावा जरी त्याने अतिरिक्त दिले असेल पण एक बळी मिलवली। या वेळेस हा प्रकार उडवायचा होता, बॉल गेला घोषी क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल्या फटक्यावरती। टीमची धाव संख्या 9 या आकड्यावर। अजूनही दोन बॉल शिल्लक आहे, चला स्पीड अप करा। विनोद स्ट्राइकिंग एंड वरती, यावेळेस फटका बरासा हवेत आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून हा येतो ब्रँडेड षटकार विनोदच्या बॅट मधून। डीजे पहिला षटक मैंडेटरी पावर प्ले चा पहिला षटक हाताळत असताना 17 धावा। जरा मैदानात जरा पाणी बिणी घेऊन जावा, खेळाडूला लागले का जरा बघा। तो थोडासा दुखापत जाणवतोय मैदानाच्या आत मध्ये। तर ओके आहे का फलंदाज क्षेत्ररक्षक? बराच काळ बॉल वरती राहिला आणि कॉलिंग नव्हतं, होत राहतात मित्रांनो क्रिकेट मध्ये। संघाची धाव संख्या आपण पाहिली तर 17 या आकड्यावर, चांगले 60 चांगले स्टार्ट भेटलेत। मी म्हणेन 17 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये कुठल्यात, एक गडी बाद झालाय। 17 धावा आतापर्यंत आहे, आता इथून धावा येणं खूप गरजेचं आहे लक्षात घ्या। कारण की त्रेसष्ट धावांचा डोंगर तुम्हाला पाठलाग करायचा आहे, असा विचार का धावा येणार कुठून। कार्ले कॅप्टन दादा या लवकर, तर गोलंदाज न्यू कॅन्डिडेट न्यू पार्सल मैदानाच्या आतमध्ये। ओमकार नवीन पार्सल नवीन गोलंदाज, गोलंदाज क्रमांक दुसरा मैदानाच्या आतमध्ये ओमकार। दादा शेवटचा कॉल आहे लक्षात घ्या, नाहीतर पॅनल्टीच्या समोरावर जावं लागेल। दोन्ही टीमच्या कर्णधाराला टॉस साठी यावा हे विनंती करतो मी। गोलंदाज ओमकार ह्या वेळेस टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेर बॉल गेला, म्हणूनच की काय पंचांचा इशारा आला हा बॉल वाईट आहे। अतिरिक्त धावानं एक धाव ऍड होणार, टीमची धाव संख्या 18। सुरुवात चांगली आहे आणि अशाच बॅटिंगची आता गरज आहे, बॅटिंग करत असताना संघ, कारण की पॅडी लवकर बाद झालाय। विनोद आहे, विनोद वरती विश्वास आहे। पुन्हा एकदा यश, या वेळेस नोवर फुलटोस
बैट वरती सजवलाय, बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरून. यस, बिग 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 षटकार. डीजे प्लीज. अगदी मूड मध्ये आहे डीजे मास्टर. षटकार ठोकलाय पुन्हा एकदा गोलंदाज. यस, या वेळेस विकेट कीपरच्या पण पाठी बॉल गेलाय. एकच धाव मिळेल. घोषित क्षेत्र आहे. या एक धावाने धाव फलक पुढे सरकताना दिसेल. टीमची धाव संख्या 25, लॉस ऑफ वन विकेट. सुरुवात चांगली आहे आणि अशाच फटक्याची गरज आहे. ओमकार आहे बॉलिंग मार्क वरती. फलंदाज आहे शरद. षटकार ठोकला शरद याने. अशीच बॅटिंग पाहिजे अजूनही ओमकार. यस, या वेळेस बॅकफूट वर जाऊन कट केला आणि बॉल गेला घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. टीमची धाव संख्या 26 विदाउट वन विकेट. षटकार खाल्ल्यानंतर दोन बॉल वरती अतिशय खूप चांगली कमबॅक केलीत मी म्हणेन ओमकार याने. पुन्हा एकदा यस, या वेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॅटची वरची कडा घेतली. बॉल गेलाय घोषित क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. आता क्रिकेट असा झालाय एकेरी दुहेरी धावा. मैदानाच्या आतमध्ये तेच चालू आहे कारण की षटकार आला. त्याच्यानंतर एक धाव, त्याच्यानंतर एक धाव आणि त्याच्यानंतर एक धाव. टीमची धाव संख्या 27. अतिशय खूप चांगला आमचा गुणलेखक. एक एक धावाचं कण कण मला समजवताना हे असणं खूप गरजेचं असतं मित्रांनो. पुन्हा एकदा गोलंदाज. यस, या वेळेस तडाखा मिड विकेटच्या डोक्यावरून. यस, मॅक्सिमम षटकार. यूज इट. आता इथून समजदारीचं क्रिकेट खेळावा लागेल. धावा तर बऱ्याचशा पाहिजे. अजून 12 बॉल शिल्लक आहे. 63 धावाचा पाठलाग करत असताना अशी स्टार्ट भेटणं म्हणजे खूप चांगली बाब आहे. आता येणारे 12 बॉल आणि 29 धावांची गरज. पहा मित्रांनो इथून काय होतं. गोलंदाज सज्ज आहे सागर. तिसरा गोलंदाज नवीन पार्सल. यस, पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा वाईड बॉल आहे. अतिशय खूप चांगली पंचांची कामगिरी. अतिरिक्त धावाने टीमची धावसंख्या 35 विदाउट लॉस ऑफ वन विकेट. आता 12 बॉल आणि 28 धावांची गरज. मित्रांनो हा खेळ असा आहे, शेवटचा बॉल पडेपर्यंत क्रिकेट हा कधी कोणाचा झाला नाही. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो.
यस पुन्हा एकदा वाईट बॉल आणि पंचांशी वाद विवाद करू नका। स्पर्धेचा नियम आहे पंच जे निर्णय कळवतील त्या निर्णय वरती तुम्हाला मात करायचा आहे, एवढं लक्षात घ्या। वाईट बॉल, टीमची धाव संख्या 36, आता 12 बॉल 27 धावांची गरज, 12 बॉल 27। पहिला बॉल सागर, विनोद आहे स्ट्राइकवर, या वेळेला स्विंग करून दिलाय, बॉल चालला घोषित क्षेत्रामध्ये, प्रयत्न चांगला आहे, प्रयत्न करत राहा मित्रा। एकच धाव, टीमची धाव संख्या 37, बरेचसे धावा पाहिजे। शरद याने खूप चांगली बॅटिंग केली, आता विनोद आहे स्ट्राइक वरती, विचार असेल की या ओव्हर मध्ये एक दोन मोठे फटके आलाच पाहिजे, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, रन आउटची संधी, पण क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल दुसऱ्या खेळाडूकडे पोहोचला। एकच धाव, गचाळ थ्रो, मी म्हणेन की डायरेक्ट हातामध्ये आला असतं तर कदाचित वेगळा चित्र पाहायला भेटला असता, पण तसं काही झालं नाही मित्रांनो। एक धाव, फलंदाज सुरक्षित आहे मैदानाच्या आतमध्ये, आता शरद स्ट्राइकवर आहे, शरदला इथून बॅटिंग करावी लागणार आहे। दिल्ली अभी भी बहुत दूर है मेरे दोस्त, उसके सामने आने के लिए रनों का बरसात करना बहुत जरूरी है। या वेळेत फटका, माफ करा, इथे झेल सोडलाय आणि ते पण कोणाचा सोडलाय, शरद याचा। मी मगाशीच उल्लेख केला होता की पकडो कॅच जितो मॅच आणि छोडो कॅच हारो मॅच, बऱ्याचशा स्पर्धेमध्ये असे झालेत मित्रांनो, ज्या फलंदाजाचा आपण झेल सोडतो नंतर तोच फलंदाज वेगळा रूप धारण करतो, मग अशी फटकेबाजी करतो की आपण तो सामना हारतो। बऱ्याच वेळा झालाय वन डे मध्ये, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण आपण कितींदा बघितलंय, आणि आता या मॅच मध्ये पाहायचंय काय होतं। शरदचा झेल सोडलाय, या श्यामेले फटका चांगला आहे मिड विकेटच्या डोक्यावरून, विनोदच्या बॅटमधून तडाखा, बॉल आउट ऑफ द पार्क षटकार। डीजे प्लीज। डुळायला लागलाय, पण इथं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विनोद आता डुळायला लागलाय, अशी फटकेबाजी, ऍब्सोल्युटली आर ब्रिलियंट बॅटिंग, अशाच फलंदाजाची गरज असते। षटकार ठोकला, मॅच मध्ये जान आहे मित्रांनो। पुन्हा एकदा गोलंदाज सागर, यस या वेळेस फुल टॉस बॉल आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून आलाय बँडेज षटकार। गोलंदाजावरती आणि विनोद याने आपलातून बॅटिंग केले, जरी पॅडी बाद झाला असेल तर या दोन्ही फलंदाजाने आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेऊन या मॅच मध्ये अगदी विश्वासाने लढताय। माहित आहे मित्रांनो मॅच जिंकायची हवस सगळ्यांमध्ये असत, पण तितका गेम दाखवायला पाहिजे आणि तो गेम दाखवतोय विनोद अतिशय। आता प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर प्रेशर आणि फक्त प्रेशर। षटकार ठोकल्यानंतर मित्रांनो प्रत्येक बॉलरवरती प्रेशर असतं की हा बॉल कुठं टाकू, आता इथं टाकला षटकार गेला, आता दुसरा बॉल टाकू कुठं, ते पण प्रश्न असतात मित्रांनो। म्हणूनच की काय गोलंदाज हा हळकळी दिसतो की बॉल टाकू कुठं आणि तिथंच बॉलर फसतो। यस या वेळेस मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, बॅटची कट लागली आणि बॉल गेलाय घोषित क्षेत्रामध्ये, एक धाव मिळेल। टीमची धाव संख्या आता आपण पाहू शकाल स्कोरबोर्ड वरती, टीमची धाव संख्या 53।
षटक क्रमांक तीसरा संपला टीम ची धाव संख्या 53 लॉस ऑफ वन विकेट अतिशय खूब चांगली पार्टनरशिप 53 लक्ष्मण शेळके तर या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी लक्ष्मण चाळके साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील सहर्ष सहर्ष स्वागत असेल. एक मिनिट, सुस्वागत. तर धन्यवाद दादा, आलेले सर्व मान्यवरांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. ही चाललेली अतिशय तडाखेबंद हा सामना. आता 6 बॉल शिल्लक आहे आणि धावा करायचे 10. 6 बॉल आणि 10 धावांची गरज. गोलंदाज मारुती आणि स्ट्राइक वरती आहे शरद. यस, पहिलाच बॉल हाय ब्रॅकर बॅक फुट वर जाऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक धावताना मिड विकेट वरून येणार तोपैकी फेकणार, तोपर्यंत सहजरित्या 2 धाव पूर्ण आणि इथं फंबलिंग. जिथं 2 धावा होतं तिथं तब्बल 3 धावा. यस, अशा चुक्या तुम्हाला सुधाराव्या लागणार आहे. मित्रांनो, क्रिकेटमध्ये एकेका धावाला खूप महत्व आहे हे लक्षात घ्या. आता 5 बॉल शिल्लक आहे आणि धावा करायची आहेत 7. 5 बॉल आणि 7 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या. हे 7 च्या 7 धावा तुम्हाला काढायचे. तसेच धनाजी पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सर्च सर्च स्वागत असेल. तसेच अंकुश गरार साहेब यांचं देखील आगमन झालंय. या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. ओव्हर टू द कॉमेंट्री. गोलंदाज या वेळेस हा प्रॅकर पंचांकडे दाद मागितली पण पंच तटस्थ पंच आहे. यस, वन बाउंची ताकीद इथं देण्यात आली आहे. मी विनंती करतो पुन्हा की पंचांशी वादविवाद घालू नका. आता 4 बॉल आणि 7 धावांची गरज. पहा मित्रांनो, स्ट्राइक वरती आहे शरद, नॉन स्ट्राइक वरती आहे विनोद. सामना कुठं जाईल ते कोणी काय सांगू नाही शकत, पण क्रिकेट हा अनितीचा खेळ आहे. जोपर्यंत मित्रांनो शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचं भविष्य कोणी सांगू शकत नाही, लक्षात घ्या. 4 बॉल 7 आणि इथं ऍक्शन मध्ये काहीतरी गफलत. इथं अगदी मूड मध्ये आहे नाचताना प्लेयर, पण पंच जरा सल्ला मसलत करणार तोपर्यंत तुम्ही काही बोलू नका प्लीज. पंच सल्ला मसलत करणार, त्यानंतर जो निर्णय असेल आम्ही तुमच्याकडे पोहोचू. पहिलेच नाचू नका. यस, नॉट आउट. पंचांशी वाद विवाद घालू नका. मित्रांनो, मी अगोदर म्हटलंय जो काही निर्णय असेल, पंच जे निर्णय कळवले तेच निर्णय मैदानाच्या आतमध्ये राहील. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, कुठलाही वाद विवाद करायचा नाहीये. पंच या ठिकाणी नेमले गेलेत या स्पर्धेसाठी, आणि ज्यावेळी तुम्हाला पॅम्पलेट भेटलं जातं आपल्याला आधीच कळवलेलं असतं की पंचांचा आदर करायचा आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, कुठलीही विटंबना कुठलाही गाळबोट स्पर्धेला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण तटस्थ पंच सकाळच्या 17 पासून अप्रतिम अशी कामगिरी, प्रत्येक चेंडूवरती लक्ष देऊन शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय. तर या ठिकाणी पंच विचार विनिमय करून आपल्यापर्यंत निर्णय कळवतील.
चला लगेच सामना चालू करा प्लीज, रिक्वेस्ट करतोय की जास्त जास्त वेळ घेऊ नका आणि पंचांचा कुठलाही वाद विवाद तुम्ही करू नका। पंच जे आहे तुम्हाला तेच निर्णय कळवणार। प्लीज जरा वेळाचा विलंब करू नका, अजूनही बरेचसे सामने बाकी आहे आणि मी विनंती करतो की प्रतीक पाटील, मी विनंती करतो की जिथं कुठं असेल तर आमच्या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा। प्रतीक दादा पाटील आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन थांबायचं आहे, जिथं कुठं असेल प्रतीक पाटील माझा आवाज जर तुझ्या कानापर्यंत जर गुंजत असेल तर आपण व्यासपीठावरती यायचं आहे। चला टीम मीटिंग करू नका प्लीज। अनिल दादा वेळाचा विलंब करू नका, लवकरात लवकर सामना चालू करा। आयोजक मैदानाच्या आतमध्ये आला। तर पंच आपला निर्णय कळवायचा आणि लगेच सामन्याला सुरुवात करायची, कुठलाही विलंब लावायचा नाही। पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल। अनिल आपल्याला विनंती, पंचांचा निर्णयाचा आदर करायचा आहे। सातत्याने योगदान तुमच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतंय। तर डेड बॉल असेल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, धावांची आवश्यकता असेल। येणारे चेंडू असतील चार। ज्यावेळी तुम्ही डंपिंग विकेट घ्यायला जाता रनअपच्या नंतर मध्ये, तेव्हा तुम्हाला पहिली सख्त वॉर्निंग, फर्स्ट वॉर्निंग देणं खूप गरजेचं असेल, कृपयाची दक्षता घ्यायची आहे। चार चेंडू, सात धावसंख्येची आवश्यकता आहे। विलंब नाही करायचा आहे विनोद, आपल्याला विनंती आहे विनोद आणि अनिल, वेळेचा निर्बंध आहे, वेळेचा अभाव आहे। दोन चेंडूंचा खेळ झालाय, चार चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, सात धावसंख्येची गरज आहे। चार चेंडू सात धावसंख्येची गरज, गोलंदाज निघतोय, गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय, आपल्याला पाहायला मिळतोय मारुती। चार चेंडू सात धावसंख्येची गरज आहे, शरद आणि विनोदची फलंदाजी खुलताना आपल्याला पाहायला मिळतीये। ओव्हर कॉमेंट्री बॉक्स। धन्यवाद दादा, येथे चार बॉल आणि सात धावांची गरज, यस बॅटची कड घेऊन बॉल गेलाय घोषी क्षेत्रामध्ये। आता येणारे तीन बॉल आणि सहा धावांची गरज आहे। पहा मित्रांनो, कोण जिकेल कोण हारेल हे तीन बॉल आपल्याला सांगून जाईल। यस या वेळेस पुढे सरसावून फटका चांगला आहे आणि या वेळेस मिसफील्ड फंबलिंग, जिथं एक धाव होतं तिथं तब्बल क्षेत्ररक्षकाने चार धावा खर्च केल्यात। मी मगाशीच उल्लेख केला होता मित्रांनो की एक एक धावा क्रिकेटमध्ये खूप म्हणजे महत्वपूर्ण असतात आणि इथं क्षेत्ररक्षकाने जिथं एक धाव होती तिथं तब्बल तीन धावा खर्च केलेत। आता सरासरी बरोबर आहे, येणारे दोन बॉल आणि दोन धावांची गरज। आता एक बॉल आणि एक कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, लक्षात घ्या मित्रांनो। क्रिकेट हा अनितीचा खेळ आहे, प्रत्येक बॉल वरती रंग बदलतो त्यालाच क्रिकेट म्हटलं जातं। पण आता इथं काय घडतं ते बघ। चला मित्रांनो टीम मीटिंग करू नका, पंच लगेचच एक बॉल आणि एक धावांची गरज। एक बॉल आणि एक धावांची गरज, कोण जिकेल आणि हा बॅक फुट वर जाऊन कट करायचा प्रयत्न होता आणि स्वतः अनिल याने चुकी केली आणि चुकीने तर या मॅच चा मॅन ऑफ द मॅच साठी मी आमंत्रित करेन विनोद। चला
प्लीज कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचा विनोद, अतिशय खूप चांगली फटकेबाजी तुझ्या बॅट मधून आम्ही पाहिली। तर या ठिकाणी जे मान्यवरांची उपस्थिती आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे, त्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तर सन्मानाकडे वळूया, आपल्याला होताना पाहायला मिळते मान्यवर माननीय श्री लखन चाळके साहेब शाखा प्रमुख कामोटे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल। त्यांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे प्रेमाचा पुष्पगुच्छ, प्रतीक पुष्पगुच्छ आणि मायेचे उपदार शाल देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे। तर या ठिकाणी साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। लखन चाळके साहेब शाखा प्रमुख कामोटे यानंतर होणारा सामना तुम्ही विद्यमान सामना पाहताय, जेके इलेवन निगडे विरुद्ध विठ्ठलाय प्रतिष्ठान कारळे।